Okay. Can you start with it? आज सगळे आमचे पत्रकार भावाक भयण सगळ्यांक तुमकां वेलकम करता. आज मुद्दम संडे आसून सुद्दां सगळे जाण हांगा जे प्रेस कॉन्फरन्साक येयले म्हणून मनानसून काळजानसून तुमकां सगळ्यांक वेलकम करता. आयची जी प्रेस कॉन्फरन्स आसा इट इज रिगार्डिंग जे आमचे अपकमिंग असेंब्ली सेशन जी स्टार्ट जावपाची आसा 11 जुलय हे मुद्दम तेज्या लागून आमी प्रेस कॉन्फरन्स आपयलेली आसा. आयज काँग्रेस पार्टीन डिसायड केल्लेले आसा की वील टेक अप ऑल द इश्यूज इन द अपकमिंग असेंब्ली सेशन विच इज शेड्यूल ऑन 11 जुलय. आमी जरी न्यू आमदार आसले तरी पासून आमकां शिकपाक टायम आसा, बट तरी पासून स्वताचेर इतलो कॉन्फिडन्स आसा, विश्वास आसा आमच्या न्यू आमदारा भितर कितें जे गव्हर्मेंटाक हेडोवन घेवपाक लागून तांकां कसो एक्सपोज करपाक लागून हेज्या लागून आमी सगळी तयारी करपाक सुरू केलेली आसा. आयज आमी सगळे 11 आमदार काँग्रेस पार्टीचे ऑलरेडी आमी जी क्वेश्चनां आसा ती ऑलरेडी टेबल केलेली आसा आनी तेजेर इन्फॉर्मेशन मागलेले आसा आमी गव्हर्मेंटा कडसून. तशेंच आमी 11 आमदार जे असेंब्लीन एकदम आमी अलर्ट रावून जे वेरियस इश्यूज आसा ते आमी लोकांचे घेवन फुडें वयतले. तशेंच वेरियस रेजोल्युशनां भितर भाग घेतले, कॉलिंग अटेन्शना भितर, तशेंच झिरो हावस मेन्शन आसा तेज्या भितरूय आमचो सगळ्यांचो भाग घेवपाची आमी तयारी दवरलेली आसा. आयज त्याच प्रमाणे काँग्रेस पार्टीन आमी ऑलरेडी स्ट्रेटजी केलेली आसा असेंब्लीन जे क्वेश्चन्स आमी रेज करतले, इश्यूज घेवन आमी उलयतले, त्याच बरोबर तेजो इम्पॅक्ट परत भायर जे ग्रावंडाचेर असेंब्लीच्या भायर हेज्या बाबतीन आमी स्ट्रेटजी तयार केलेली आसा. त्याच प्रमाणे आमी सगळे 11 आमदार त्याच प्रमाणे आमी बाकीचे जे आमदार आसा इंडिपेंडंट आमदार आसा बाकीचे पार्टीचे आमदार आसा तेंचे कडेन सगळ्यां कडेन कॉर्डिनेट करून तेंचो सपोर्ट मागतले आमी वीच इश्यूज जे आसात रिलेटेड टू गोवन्स आनी गोंयाक लागून. सो ही आयज आमी येता ते असेंब्लीक स्ट्रेटजी केलेली आसा. त्याच प्रमाणे एक इश्यू आसा जो तुमचे कडेन हांव मांडूंक सोदता फुडल्यान. आयज तुमकां सगळ्यांक खबर आसतले, तुमकां सगळ्यांक अवेर आसतले तुमी जे आयज ह्या बीजेपी गव्हर्मेंटान एक न्यू स्कीम जी तयार केलेली आसा आनी आयज ते आख्खे आमचे गोंयच्या ल्हानशा स्टेटीन ही स्कीम तेंच्यांनी लाबयलेली आसा. तेजें नांव जावन आसा गरीब कल्याण संमेलन. आयज बीजेपीचो गरीब कल्याण संमेलन इज अ सर्टिफिकेट टू द प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी एंड टू द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा डॉक्टर प्रमोद सावंत फॉर देअर नॉन पर्फॉर्मन्स. आयज 10 वर्सां जाली हो गव्हर्मेंट आयज सत्तेर आसा, हो बीजेपीचो गव्हर्मेंट गोंयांत सत्तेर आसा आनी हो तेंचो आयज तिसरो टर्म थर्ड टर्म आयज तेंचो चालू आसा. आयज ह्या 10 वर्सां आनी ह्या थर्ड टर्मा भितर जी चालू आसा तेंची तेंच्या भितर तेंच्यांनी आयज पर्यंत गोंयकारांक कितें दिलें, आयज आमच्या गोंयच्या लोकांक कितें दिल्लेलें आसा. आयज इलेक्शनाच्या पयलीं अशीच तेंच्यांनी एक स्किम तयार केली आनी लोकांक फटयलें घर घर चलो अभियान, हें तुमकां सगळ्यांक खबर आसतलें. आनी आतां ते न्यू स्कीम घेवन येयलेले आसा जो लोकांक परत फटोवपाक लागून गरीब कल्याण संमेलन म्हणून. आयज हांव तेंकां विचारपाक सोदतां ह्या गव्हर्मेंटाक खऱ्यांनीच जर तेंच्यांनी पर्फॉर्म केल्लेले आनी जर तेंच्यांनी आयज लोकांचे गोंयकारांचे तर कल्याण केलेले आसलेले जाल्यार आयज तेंकां ही गरीब कल्याण संमेलनाच्या जाग्याचेर अच्छे दिन संमेलन म्हणून तेंच्यांनी ही स्कीम करूंक जाय आसली. कित्याक आयज तेंच्या गव्हर्मेंटाचे अच्छे दिन म्हणून सगळे कडेन तेंचो चर्चा जाता. सो बट आयज आमच्या गोंयांत तेंच्यांनी ही स्कीम गरीब कल्याण स्कीम म्हणून लागू केलेली आसा. दीस प्रूफ दॅट बीजेपी हॅज फेल्ड फॉर द लास्ट
10 years to give Achhe Din to the people of Goa. This scheme, Garib Kalyan Sammelan, is a certificate to the Prime Minister Narendra Modi and Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant, for their non-performance and has put the state in bankruptcy, leading to financial emergency in the state and India. Today, the BJP government has completely failed in the last 3 months to resolve a single issue concerning the Goans after coming to power without clear majority. The CM has almost gone into withdrawal mode while the other ministers are trying to score brownie points on each other and displaying vendetta against the opposition. Aaj Garib Kalyan Sammelan organized by BJP in various constituency is nothing but whitewashing their failures. The name itself makes it very clear and loud that BJP has brought poverty in place of prosperity. आज हे स्किमीचो जो आज आमी पळयता ही गरीब कल्याण संमेलन जी आज गोंयान अख्ख्या स्टेटीन आनी बाकीच्या कॉन्स्टिट्युएंसीन जे घडोवन हाडलेले आसा हेज्या वचून कळपाक लागलेले आसा की ही गरीब कल्याण स्कीम आज 10 वर्सां पावलान रावल्या उपरांत हे गोवर्मेंटाक आयचो विचार जाल्लो आसा आनी आयज गोंया असले जे गोंया म्हणटा ते आमी मोस्ट एड्युकेटेड पर्संटेज ऑफ ते एड्युकेशन आमच्या गोंयान आसा पर कॅपिटल इनकम आमच्या गोंयकारांचे हायर हेजेर आसा आनी तरी पासून हे गोवर्मेंटाक आयज अशी गरज पडली की अच्छे दिन स्कीम हाडचेल्या सांगून ही गरीब कल्याण स्कीम तांकां ही गोंयान आमच्या लागू करची पडली. आयज हेच प्रमाणे बाकीचे जे इश्यूज आसा रिलेटेड टू गोवन्स आनी आमचे गोवाक लागून तेवूय बाकीचे इश्यूज घेवन आमी येता ते असेंब्ली जी 11 जुलयाक स्टार्ट जातले तेन्ना आमी एक युनायटेडली आमी सगळे जाण हे इश्यूज घेवन फुडें वयतले. अशे खुबशे इश्यूज आसा जे गोंयकारांचे जे मेजर इश्यूज आसा जसो कोल हब डबल ट्रॅकिंग जो जावपाचो आसा हेजो जो फायदो जो बेनिफीट हो गोंयचो सरकार आनी हो सेंट्रलाचो गोवर्मेंट दिवपाक सोदता हे फक्त अडानीक आनी जिंदालाक. सो हेजेरूय आमी आवाज हे येता ते असेंब्लीन उठयतले. त्याच प्रमाणे सोशल वेलफेअर स्कीम जी आयज लोकांक मेळना गेली 6 महिने 1 वर्स जाले आयज लोकांक तेजो बेनिफीट मेळना हे स्किमीचो तेजे बाबतीनूय आमी उलयतले. सी फेरर्स पेन्शन जे आयज तांकां मेळना अजून पर्यंत जे गोवर्मेंटान तांकां प्रोमीस केलेले करप्शन इन अटल सेतू ब्रिज जे तुमकां सगळ्यांक खबर आसा गेल्या पार्लमेंट इलेक्शनाच्या पयलीं हो इनॉग्रेशन केलेलो आनी अजून पर्यंत तो इनकम्प्लीट आसा. डेली उठून थंयचो ते हेतून सेतूचे जे इश्यूज जाता जेजे भितर करप्शन आसा स्पेशली आमचे कॅसिनोज जे गोवर्मेंटान उतार दिलेले गोंयकारांक हे कॅसिनोचेर आमी जो इश्यूज आसा ते घेवन आमी असेंब्लीन तेजे बाबतीन आवाज उठयतलो. त्याच प्रमाणे जॉब्सान जी स्कॅम जालेली आसा तो इश्यू त्याच प्रमाणे अनएम्प्लॉयमेंट हो इश्यू एक आसा मेजर इश्यू जो गोंयकारांक इफेक्ट जावपाक लागलेलो आसा. त्याच प्रमाणे आयज गोवर्मेंटाची जी परिस्थिती आसा फायनान्शियली परिस्थिती जी आयज 27 करोड आयज जी गोवर्मेंटाचे लायबिलिटीज आसा तो विशय घेवन आमी आयज असेंब्लीन तो विशय घेवपाचे आसा. त्याच प्रमाणे हर नागरिकाचे आमचे गोंयकारांचे 1,80,000 जो पर पर्सनाचे जो लोन आयज हे गोवर्मेंटान लागू केलेलो आसा ते बाबतीन आमी तो विशयाचेर उलोवपाचे आसा. लॉ अँड ऑर्डर जे आयज मर्डर रेप्स रॉबरी जे आयज वाडपाक लागलेली आसा कितलेशे आनी गोवर्मेंट सारको थंड बसलेलो कोणाकूच पडलेले ना हेजेर आमी उलोवपाचे आसा. त्याच प्रमाणे सगळ्यांक इम्पॉर्टंट इश्यू म्हणटा तो आयज तुमकां खबर आसा जितले गोंयकारांचे जे आरटीआय एक्टिविस्ट आसा सोशल एक्टिविस्ट आसा एनजीओज आसा इंडिविज्युअल्स आसा जे आरटीआयच्या अंडर इन्फॉर्मेशन मागता आयज हो गोवर्मेंट तांकां डिनाय करपाक लागलेलो आसा. आयज आरटीआयच्या अंडर इन्फॉर्मेशन मेळना आनी आयज आरटीआयच्या जशें इन्फॉर्मेशन मेळना त्याच प्रमाणे आयज तेंच्यांनी असेंब्लीन जे आमदाराचो अधिकार आसा जे ऑपोजिशनाचो कितले क्वेश्चन आमी तांकां विचरूंक शकता. आयज तांकां कसलो भंय आसा ह्या गोवर्मेंटाक आमकां क्वेश्चन विचारपाक कित्याक दिना. आयज तेंच्यांनी एक सर्क्युलर काडिल्लो आसा आनी फक्त एक पांचूच एका क्वेश्चनान फक्त तूं पांचूच क्वेश्चन सब क्वेश्चन विचरूंक शकता म्हणून तेंच्यांनी सर्क्युलर काडिल्लो आसा. ही खंय तरी म्हाका दिसता एक वायट गजाल. आमी ऑलरेडी डिमांड केलेले आसा आमी सगळे आमदार स्पिकराक लॅटर बरयतले कितें आमकां मिनिमम 1-8 क्वेश्चनां तरी विचारपाक दिवपाचे हो आमचो डिमांड आसतलो
कित्याक तांकां एक्चुली आमकां आर्ट न्हू, आमकां जाता तितली क्वेश्चनां विचारपाक गव्हर्मेंटा कडेन आमकां रायट आसा, इन्फॉर्मेशन घेवपाक रायट आसा. आनी जर हांगावूय जर ते एसेंब्लीनूय जर आमकां इन्फॉर्मेशन प्रोवायड करपाक सोदना जाल्यार म्हाका खंय तरी दिसता हो गव्हर्मेंट गोंयकारांचो आवाज आसा जे आमी ऑपोजिशन जो गोंयकारांचो आवाज घेवन फुडें वयतलो तो खंय तरी दामपाक लागून म्हाका दिसता हे तेंच्यांनी पावल उबे मारलेले आसा अशें डावट येता. त्याच प्रमाणे आनी खुबशे इश्यूज आसतले ते सगळे डिटेल्सान हांव आतां सांगना, बाकीचे आमचे आमदार उलोवपाचे आसा. सो अशे खुबशे इश्यूज आसात जे आमी घेवन फुडें वयतले आनी तेज्या लागून वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड कन्सल्टींग द वेरियस ग्रुप्स इंडिविज्युअल्स एनजीओज एक्टिविस्ट तेंचे कडसून आमी ऑलरेडी इन्फॉर्मेशन घेतलेले आसा, तेंचे कडेन मेळून तेंचे कडेन डिस्कस करून त्याच प्रमाणे मायनींग इफेक्टेड लोकांक मेळून तेंचे इन्फॉर्मेशन घेतलेले, अंगणवाडी वर्कर्सांचे सोशल वेलफेअर बेनिफिशियरीज तेंचे कडसून आमी इन्फॉर्मेशन घेतलेले आसा, टुरिजम सेक्टरान जे लोक इफेक्टेड आसा तेंकाय मेळून, टॅक्सी ऑपरेटर असे खुबशे जे ग्रुप्स आसात जेंकां तेंकां मेळून आमी ऑलरेडी तेंकां कन्सल्ट करून घेतलेले आसात. त्याच प्रमाणे अजूनही आमची कन्सल्टेशन चालू आसा जे गव्हर्मेंटाचे आमी कशे तेंकां क्वेश्चन्स करून तेंचे कडेन डिटेल घेवन तेंकां कसो एक्सपोज करतलो ज्या लोकां कडेन तेंच्यांनी अन्याय केलेले आसा. सो हेच्या लागून आमची सगळी तयारी चालू आसा आनी हे आमी येता ते 11 जुलयाक जेन्ना आमची एसेंब्ली सेशन स्टार्ट जातले तेन्ना तुमकां आख्खे गोंयकारांक आमी एक विश्वास दिता की आमी सगळे तुमचे इश्यूज आसा ते घेवन आमी हे गव्हर्मेंटाक आमी कसो घेराव घालपाचो हेज्या लागून आमी सगळो प्लॅन केलेलो आसा. डेप्युटी सीएलपी लिडर संकल्पान म्हाका दिसता आखी ब्रीफ दिल्या. आय वूड लायक टू एड अ फ्यू थिंग. सो सी लुक्स लायक द फोकस ऑफ द गव्हर्मेंट इज टू सायलन्स द ऑपोजिशन. इट इज आर डेमोक्रेटिक राईट एज एमएलएज टू रेज द इश्यूज दॅट आर डिअर टू गोवन. वेनेवर वी सी देर आर प्रोटेस्ट, पुलीस इज यूज. आनी म्हाका दिसता खंय ना खंय आमकां आमगेलो वॉयस सायलंट करपाक आज हो सरकार मुखार सरला. जे स्किमी म्हाका दिसता व्हडले व्हडले नांवां अनाउंसिंग स्किम्स वीथ बीग नेम्स बट देर इज एब्सोल्युटली नो सबस्टेन्स. इट हॅज बीन ऑलमोस्ट थ्री मंथ्स दॅट वी बीन इलेक्टेड एज एमएलए एन्ड म्हाका दिसता खंय ना खंय दीस हनीमून पिरियड ऑफ दीस गव्हर्मेंट ऑल्सो शुड एंड. वी गेव देम सम ऑपॉर्च्युनिटीज. इट इज अ सॉरी स्टेट ऑफ अफेअर्स विथ द फायनान्स. जे म्हाका दिसता ज्यो स्किम्यो जावं दी लाडली लक्ष्मी, डीएसएस, सी फेरर्साचे पेन्शन, स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज जे म्हाका दिसता 5-5 वर्सां पासून हेगेले पयशे दिवंक ना. दे आर इन इंडिजंट कंडिशन दीस स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज and artists, they are living in indigent conditions, but this insensitive government has nothing. They are tanga gorib loka ponu gella. Aaj maga dista je ye ek message je poi purche disak amche congress pakshan boycott kelle je raj bhavana je je inauguration hator gelle te disak. I would like to remind the government je August 2020 an je amche Satyapal Malik je governor ashille, he said that this was a wasteful expenditure. What changed from 2020 to now? It was the same BJP government. This government cannot even hold an election je panchayat election due ashille. They are even not capable of holding a panchayat election. Je maka dista amgele lokale ek democratic right, they cannot hold that. The way je maka dista function jata swearing in jaun minister ale looks like milk and honey is flowing into the revenue of the state government in the treasury. There is absolutely no curtailment, only wasteful expenditure. Je lokale prashna mandpak ami as a collective opposition we also request other political parties, we have to unite, come what may, we have to fight for issues dear to Goa. And as Congress party we will be
the principal opposition party taking up issues that are dear to Goans, I would like to request all the other independent MLAs as well as other political parties that we should work together. We as Congress parties, we have taken all, mostly all the stakeholders into confidence, and we are confident that we will be very vociferous, we will be very aggressive and fight for what this government is doing wrong. देव बरी सांस तुम्हारा सगल तुम्हें जाना इलेक्शन दिसानी कश्य सगल्यों पार्टियों एकमेक झगड़ो आमने लास्ट रिजल्ट आयोजन सगले पार्टियों आता कोई पार्टी जिंले जिंले सगले लोग खबर आई पार्टी खी हाँ पैदी आता हि आता सगले इलेक्शन जे हम पॉलिटिक्स आतले आता जान गए आता सगल्यो पार्टियों जो आता जिंकले आ सगल्यांनी आता अशें चिंतपाचें की आमी सगले एक आनी गांवचे आनी आमचे गोंयचे बरे चिंतूंक जाय सगले डिफरन्सीस पयस करूंक जाय आनी अशें चिंतपाचें ना की वो हे पार्टीचो तो ते पार्टीचो जात कात भेदभाव पळय नासतना सगल्यो पार्टीयो एक जावन आमच्या गोंयचे फ्युचराचे आमचे गोंयाक कशें वयर काडटले गोंयच्या लोकांचे आमच्या कशें बरें जातले हे आमी आता चिंतून आता सगल्या पार्टीनी फुडें वचपाची एक शॉकिंग न्यूज आहा की ही ह्या गोवर्मेंटान आयज पासून तुम्ही जाणा ओल्ड गोवा एक स्ट्रक्चर येयलेलो आहा हेरिटेज सायटाचेर आनी आख्ख्या गोंयच्या लोकांचे थिंगासून सेंटिमेंट्स आहा सगले रात कात भेदभाव पळय नासतना थिंगा लोक एकठांय जावन थिंगा कितले परत मिटिंग्यो केल्यो गोवर्मेंटाक खबर आहा आमचे गोंयचे सेंटिमेंट्स मात तरी पूण आयज पासून ह्या गोवर्मेंटान एक जाप काडूंक ना एक स्ट्रक्चर पळयल्या तशेंच आमचे काँग्रेस गोवर्मेंटान मागलेले ह्या गोवर्मेंटा कडेन की 16B ऑफ PCP एक्ट हे स्क्रॅप करचे म्हणून हे सेक्शन आजून पासून हे भायर उडोवंक ना दुसरे तुम्ही जाणा कालूच आमच्या लोया मैदान लोया डॉक्टर आमचो राम मोहन लोया जो आमचो बऱ्यांतलो बरो आमचो आदलो फायटर जे आमकां गोंयान आमच्या लिबरेशन जिखोवन दिला हो लोया मैदान मडगांव ह्या मडगांव आजून पासून हे मडगांव लोया ग्रावंड आजुनी नोटिफाय करूंक ना आनी हे चड गरज आहा हिस्टॉरीक सायट म्हणून नोटिफाय करपाची दुसरे आनीक एक शॉकिंग न्यूज म्हणटा तो तुम्ही आयकला आसतले चांदोर एक महादेव टॅम्पल आहा बऱ्यांतले बरें ऑलमोस्ट 450 इयर्स ओल्ड ह्या महादेव टॅम्पलाचे आदले फातर आसले हे तुम्ही पळयला आसतले तुम्ही आयकला आसतले पेपराचेर हे फातर तिगासर कोण म्हणटा इकले कोण म्हणटा थिंगा नाच हे फातराची वेल्यू कोणाक खबर ना ह्या टॅम्पलान आमचे आदली पुर्वजाचे आमचे लोक जे 400 वर्सां फाटी कितलेच जावचे त्या टॅम्पलान गेले आसतले ते फातर फातर म्हाका दिसता ते जोरोच तांकां फातरांक चेपाक पडलेली आसतली मात हे फातर आतां उंय गेले हे फातर हे हेरिटेज आनी हिस्टॉरीक फातर हे सांबावच्या पावटीक सांबावच्या हे फातर उंय गेले ह्या फातराचेर आमच्या आदल्या पुर्वजांचे फुटप्रिंट्स आनी पावलांचे हे आसलेले तेंचे दाग आसलेले तेंची चेपां आसलेली तुमी जशी पळयल्या बांयचेर केन्ना शिदी धरताना फातरांक चेपां पडटा ते भाशेन ह्या फातरांक थिंगासर आदले माक आसलेले हे फातर उंय गेले हे फातर प्रिजर्व करूंक जाय ह्या टॅम्पलांक आनी जेन्ना गोवर्मेंट आतां चिंता सगले आतां रिलिजियस स्ट्रक्चर बांदपाक तेणी एक्सपर्ट्स आनी आर्कोलॉजिकल मनशांक घेवन तांकां घेवनूच हे प्लॅन करूंक जाय हे कसलेय कॉन्ट्रेक्टरांक काडले दिले आनी तो स्ट्रक्चर रिबिल्ड केलो कसले फातर घाले कितें घाले तशें गोवर्मेंट सगले आमच्या पत्रकार भावांक नमस्कार एक आमच्या ऑनरेबल CMR याद करूंक सोदता की गोवर्मेंट इज मेकिंग अनाउंसमेंट ऑफ डिजिटल एड्युकेशन आतां डिजिटल एड्युकेशन करता तें बरें हा बट हांव सांगूंक सोदतां की गोंयां जे गोवर्मेंट स्कूल्स आहाय तेंची हालत पळय एक दोन तीन गांवचे नांव सांगपाक शकता म्हज्या मतदारसंघान मोरपिल्ला आमगे खोला फातोरपा ह्या वाठारांत जेन्ना भुरग्यांक बसपाक सुवात ना भुरग्यांक बसपाक बेंचीस ना आज पासून भुरग्यांक टॅक्स्ट बुक्स पावल ना आनी गोंय सरकार डिजिटल एड्युकेशनाची खबर करता सो
सो म्हाका सरकाराक याद करपाक दिसता आनी सांगूंक सोदता बाबा पयली आमगेले जे प्रायमरी तुगेली स्कॉल्स हायस्कूल्स आसा ही पयली जाग्यार जाले भुरग्यांक बसपाची बरी वेवस्था करें भुरग्यांक टॅक्स्ट बूक तरी मेळना आज आनी हे बाकीचे उलयताय. दुसरी वस्त म्हणल्यार आतां आमगेले मायनींग बंद जाले कितलीशीं वर्स जाली. सो आमी मागता सरकारा कडेन की सस्टेनेबल लिगल मायनींग हे करचें बेगिनल्या बेगीन करचें विच इज लिगल एन्ड सस्टेनेबल हे मायनींग चालू करचें हे आमी सरकाराक मागता. तिसरी वस्त म्हणल्यार जेन्ना आतां GST आमगेले गोंयचे आमचे आतां सेंट्रला सद्याक बंद जावपाचे सायकलां आनी ते बंद जाले जाल्यार सरकारान दुसरो उपाय कितें काडला गोंयचो रेवेन्यू बाबा हाडपाक कितें केला सरकारा कडेन दुसरे आनी स्टेप्स कितें आहाय टू गेट द रेवेन्यू इन द स्टेट. मायनींग तरी बंद जालें ट्युरिजम सेक्टरांक आमकां सारके त्रास जाले एज अ हॉटेलियर ऑल्सो म्हाका दिसता लास्ट 3-4 वर्सांत जेन्ना चार्टर्स बंद जाले कांय ना. आतां TTAG मागला की आमकां ई विजा सावन अरायवल दिवचे म्हूण सरकारान हेजेरी दखल घेवची आनी म्हाका दिसता ही विजाज आमकां आमचे येता ते फॉरेन गेस्टांक ही ऑन अरायवल ही दिवपाक म्हाका दिसता सरकारान हेजेरी प्रयत्न करचो. दुसरी वस्त म्हणून आमचें लॉ एन्ड ऑर्डर सिट्युएशन गोंयांत सारकें काबार जालो आसा बायलांचेर लोकांचेर अत्याचार चोरी कितली जाल्या सो हेजेरी सरकारान दखल घेवची आनी करचें. आमगेल्या रुदॉल बाबान सांगले प्रमाणे आमगेलो टावन प्लॅनिंग मिनिस्टर जे ODPचेर म्हाका दिसता इतलो त्रास घेवन काम करता डे नायट आनी कित ही रेग्युलेटीज आसा त्यो काडूंक सोदता. तशेंच आमगे मागणें आमगेल्या हॉनरेबल टावन एन्ड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टराक बाबा 16B हो एक कायदो काडलो अंडर टावन प्लॅनिंग एक्टान हेजेरी ही रेग्युलेटीज जाल्या हेजेरी कन्वर्जन जालें हे आयदर केस टू केस वो सुटकेस टू सुटकेस हें म्हाका खबर ना. हेजेरी आमगेल्या टावन प्लॅनिंग मिनिस्टरान हेजेरी विचार करचो आनी ह्यो ज्यो केसीस आहाय 16B केसीस जाय त्यो पयलीं जायत तेंपार घासतालें की इट इज नॉट केस टू केस इट इज सुटकेस टू सुटकेस म्हूण आनी म्हाका दिसता हेजेर तरी समज 16B सरकारान तरी बोर घेवन समज 16B ह्यो केसीस जायत आमगेल्या म्हाका आनी म्हाका विश्वास आसा आमगेल्या टावन एन्ड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टराचेर तो आतां इतली काम करून गोंय निवड करूंक सोदता. हांव मागता आमगेल्या मिनिस्टरा कडेन 16B दखल घेवच्यो आनी ज्या हाजरांनी केसीस जाले ह्यो केस टू केस वो सुटकेस टू सुटकेस म्हणटा त्यो केसीस जाले हेजेरी विचार करून हेजेरी बाबा बरें करून एक SIT बसोवची आनी हेजेरी तुगेलें सगळें कितें आसा तें इनफोर्मेशन काडचें हें म्हाका दिसता. सो आतां लॉ एन्ड ऑर्डर जालें हें आमगे टावन एन्ड प्लॅनिंगान सांगलां हेजेरी म्हाका दिसता सरकार दखल घेतलो आनी गोंयकारांक एक बरो सरकार दितले अशें म्हणून हांव सजमता आनी सांगूंक सोदता की आमी जेन्ना आतां SMD इकराय जातली आमी काँग्रेसाचे सगळे इकराई आमदार एकठांय रावतले सरकाराचे दबाव हाडले गोंयकारां पासत आमी वावरतले आनी हांव एक आश्वासन दिवपाक सोदता आमच्या गोंयचे परजेक गोंयच्या लोकांक की आमकां तुमी निवडून दिले आमी तुमी बरें आसतले तुमगेले इश्यूज कितें आहाय ते आमी नेक्स्ट 5 years सदां तुमी बरें रावन काडले. तुवें म्हणलें पंचायत इलेक्शन आनी सिंपल लिडर ऑफ ऑपोजिशन म्हणलें की पंचायत इलेक्शन पोस्टपोन करची म्हणून तुमी आतां म्हणटा की गव्हर्मेंट टू वोट सी इट इज अ व्हॉटएव्हर रिझन्स वर गिव्हन फॉर द डिले शुड हॅव बीन कन्सिडर्ड बाय द गव्हर्मेंट. सी गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस दे हॅड टू कन्सिडर इट आनी इलेक्शन जरी तर आतां इट इज अ डेमोक्रेटीक रायट एडमिनिस्ट्रेटर घालपाक गरज कितें आहा दे शूड हॅव कन्सिडर ऑल दीस फॅक्टर्स दीस केस इन द सुप्रीम कोर्ट ऑर other relevant courts were happening, so where is that mechanism? And Nidona has all that. So have it in time, no? Why you need an administrator? That is the my whole thing. In the leader of opposition demand the administrator Galamani, 3 months postponed Galamani. See, and leader of opposition is Sangala. But why did the need arise for it? Because this government is sleeping, no? And they should have dakkal gyupa dalla nare and they have to anticipate it. Anticipate it and then take out a solution. Because they didn't do anything about it. That is why how can you forcefully do that? No, government had to consider that OBC reservation karo jaye karo jaye karo jaye. 5 years of power aalle madhe. It is not a new government. The same people were in power.
Now, Save Olga Action Committee has time and again said about this issue, saying that 13th or 14th or panchayat as a questions day. No, we will definitely consider that. We have got, I think Elton has also got it. They have served the notice to me also. This is a heritage site of important not only to Goa but the entire world, and this site has relevance, and we will definitely raise this. We will definitely, as one opposition, raise our voice and see that this structure is demolished. The hill cutting the issue, I am putting it after Vishwajit. No, I am waiting for a reply from him. I have written a letter. So he said that he would take action. So we are waiting for it. So he spoke to me. He said that he has already asked the department for their report. So he must be waiting for the report. I am waiting for his reply. So you have approached the opposition and like minded party? Yeah, definitely. आम्ही ऑलरेडी अप्रोच झाला त्यांच्याकडे आणि त्यांना सगळ्यांना सांगलेलं असं त्याचप्रमाणे बाकीचे जे सांगायचं बाकीच्याकडे आम्ही कन्सल्ट केलेले असं इंडिपेंडंट MLA सांगलेले असं त्याचप्रमाणे आमचे बाकीचे ऑपोजिशन पार्टी असतात त्यांनाही आम्ही सगळ्यांना सांगलेलं असं जे इश्यूज रिलेटेड टू गोवन्स आणि गोव्याक लागून असं इश्यूज ते जर आम्ही सगळेजण एकठ्याय जाऊन व इश्यू घेऊन गव्हर्नमेंटला आम्ही घेराव करत असतो. तुम्ही एकटा मीटिंग ना अजून घेऊन आता असेंब्लीन आम्ही असतले तर आम्ही त्यांना आम्ही ग्रीट मीटिंग घेऊन त्यांच्याकडे सगळ्यांकडे आम्ही डिस्कस करतले की आता सगळ्याचे आम्ही इंडिव्हिज्युअली त्यांना मेळपाक लागले सर इंडिव्हिज्युअली आम्ही कन्सल्ट करतो. तुम्ही स्ट्रॅटेजी केला ती सध्या आमची पार्टीची स्ट्रॅटेजी याच्या भीतर आम्ही त्यांना वांगडा घेतले ऑलरेडी त्यांना सांगलेलं असं आम्ही बाबा अशी अशी आमची असं की जी आम्ही असेंब्लीन हाऊसा भीतर जी आम्ही स्ट्रॅटेजी यूज करतो त्याचप्रमाणे ती आमकां बाहेरही जाईल ज्या ग्राउंडाचेर आमची पार्टी रेज करतली याच्या भीतर इन हाऊसान त्यांना सांगला की बाबा सपोर्ट करचो म्हणून जे गोयकारांचे इश्यू असतात जे मेजर इश्यू असतात जे आमच्या गोयकारांना इफेक्ट करतात. बट हॅव यू ऑल बीन एबल टू मीट ऑल ऑफ युअर ऑपोजिशन टुगेदर MLAs असेंब्ली नोज या डेफिनेटली आम्ही सगळेजण आमचे अर्जी आप सगळे अर्जीचं आपाचे ही बिझनेस ॲडवायझरी कमिटी जी असतली पण त्यांना आमकां सगळ्यांना जण त्यांना मेळटले त्यांना सगळे जण त्या वांगडा असतले त्यांना मेळटले की आता कसे असं आता आमकां फक्त इंडिव्हिज्युअल मेळचे पडटा कित्याक ते सगळे जण काय असेंब्ली असना अवेलेबल असना. आपाच्या व्हेंजी बेगा रिसेंटली एक स्टेटमेंट केला इट लुक्स लाईक ऑपोजिशन इज आप दे आर द ऑपोजिशन काँग्रेस अजून सवयत असा न पहिलीसून इलेक्शनच्या टायमार असं त्यांच्यानी किती केलं तसेच म्हणताले म्हणते आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी येतली म्हणजे त्यांना त्यांची औकात कळली न्हू किती असा ती. सो आता सुद्धा त्यांची तुमकां औकात कळटली असेंब्लीन किती असा ते आमचे 11 आमदार असा लोकांक गोयकारांक आमकां ऑपोजिशनान दिलेले असा CLP लिडर आमचो असा आणि वी आर इन द ऑपोजिशन आमचे 11 आमदार असा आणि वी ऑल 11 आर युनायटेड आणि वी वील बी द प्रिन्सिपल ऑपोजिशन इन द असेंब्ली. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केला आम्ही त्यांना सांगला एज अ ऑपोजिशन त्यांचे दोन आमदार असल्या कारणान जे इश्यूज गोयकारांक रिलेटेड असा आणि जे मेजर इश्यू असा त्याचे बाबा तुमचा सपोर्ट करपाची ही गरज असा म्हणून ज्यांना त्यांच्या समज क्वेश्चन येले आणि ज्या गोयकारांच्या लागून ते क्वेश्चन असतात त्याच्यावर आमचो त्यांना सपोर्ट असतो ही आमची मेन असा कित्याक आमचो मेन इंटरेस्ट असा व गोयकारांचो इंटरेस्ट असा आणि एज अ ऑपोजिशन आमचे काम असतले हे लोकांच्या समोर हाडपाचे. डेफिनेटली वी आर स्टील टुगेदर ही इज अवर अलायन्स पार्टनर जी इलेक्शन असली ना अजून सुद्धा तो आमच्या बरोबर असा आणि वी थिंक आम्ही त्याका की बिकॉज ही इज ऑल्सो वेल एक्सपिरियन्स ही इज अ थर्ड टाइम MLA त्याने ऑपोजिशनानुय काम केलं रुलिंगानुय काम केलेलं असा सो ही इज ऑल्सो वेल नॉलेजेबल. सो आम्ही त्याचाव जसे आम्ही न्यू आमदार असा आता पहिली सांगले तुमचा त्याचा आमकां खंय तरी आधार लागतलो सपोर्ट लागतलो आणि त्यांना सगळ्यांक वांगडा घेऊन जसे आमचे दिगंबर बाब असा मायकल लोक असा आलेक्स सिकेल जे सिनियर लोक असा यांच्या गायडन्सांच्या अंडर आम्ही हे पुढे वयतले आम्ही न्यू कमर्स आमकां खूप शिकपाची गरज असा बट आमच्या भितर इतली एनर्जी असा एक्सपिरियन्स असा कित्याक आम्ही इतली वर्सां झाले सगळे जण आम्ही फिल्डाचेर काम करून येलेले असा ग्राउंडाचेर काम केलेले असा ऑपोजिशन म्हणून काम केलेले असा सो आमकां हे नवीन आसपना फक्त थंयसर आमकां कितें आसा जी थंयसर मान मर्यादा धरून जी आमकां उलोवपाची जी गरज आसा ती आमकां सांबाळून उलोवचें. आनी एक इश्यू हांव म्हणलो तुमी एक डिमांड करता म्हणून सांगला की तुमकां ताचो प्रश्न पाकिस्तान दितले आज तुमी मागतले तेंचे कडेन पळय एक्चुली हो आमदारांचो रायट कितें जे प्रश्न आमी कितलेय प्रश्न तेंचे कडेन मागू हो गोवर्मेंटाक दिवचे पडटा
आज तो खरी गवर्नमेंट कसल भय आसा तो खबर ना. आज गवर्नमेंटान सर्कुलर काड़पाची कसली गरज पड़ी तो खबर ना कि बाबा पांच प्रश्न वेर तुमका विचारपाक मेवपाना. आज वो आमदाराक जर माझ्या कॉन्स्टिट्युएंसीन आणि गोयकारा आमच्या गोयच्याक लागून जर आमचे 10 क्वेश्चन आसा जी माका विचारूंक जाय जाल्यार 10 क्वेश्चनां आणि कित्याक विचारपाची न्हू. आणि जर ते आन्सर त्यांच्यानी आमकां दिवंक शकना या दिवपाक सोदना हेच्या लागून त्यांच्यानी कटेल करून ते 5 क्वेश्चन दवरला कित्याक आम्ही चड डिटेलान विचारचे न्हू काय म्हणून. सो म्हाका खंय दिसता आणि तरी पासून त्यांच्यानी कितें केलां दुसरे एक स्टेप फॉरवर्ड वचून जी क्वेश्चन आमी 5 जाण 5 क्वेश्चनां विचारतली ती परत रिपीटूय जावंक जायना म्हणटा ते. ती कित्याक रिपीट जावंक जाय समज तुमी जर प्रॉपर आन्सर दिलेलो ना तेजेर आनी जर आमकां उलोवपाक जर चान्स मेळना जाल्यार परत ती क्वेश्चनाक परत आमी तेजेर आवाज कित्याक उठोवचो न्हू. सो अशी खुबशी तेंच्यांनी हे गव्हर्नमेंटीन नाटकां करपाक सोदता कित्याक खंय तरी हो आवाज ऑपोजिशनाचो आवाज दामोवपाक. बट हे आमी सगळे जाण स्पिकराक बसून सांगून एका लेटर बरोवन आमी हे सगळे क्लियर करून आमकां जाता तितले प्रश्न विचारपाक रायट आमचो आनी हो आमकां रायट तेंका दिवचोच पडटलो अशें म्हाका दिसता. इश्यू हांव म्हणटा पळय रिसंटली एक इन्सिडंट जाला चारूय जाण तुमी न्हय आमदार हमलण जाता लायक इन केपें आमदार आसतना मिनिस्टर येयलो थंय आनी आमदार नाशिल्लो आदलो मिनिस्टर दिसती पडलो ग्रिव्हियन्सीस. सो अशें फुडें ना जावपाक एनी कितें डिस्कशन जालां बिकॉज यू आर ऑल न्यू MLA लायक PWD मिनिस्टर येयलो आनी हेटना खबर MLA not only in KP, all the constituencies, including my constituency, including all the constituencies. We, all the MLAs, Congress MLA met and we discussed on this and we made a letter to CMA. And CMA letter and we have written a letter, CMA has written a letter that this is the case, the opposition, the ruling, we have to bypass the Amdara, we have to do the inspection, the inauguration, this is the case. If we stop, we have to do the law and order situation arise. आणि हेच्या लागून आम्ही वचून CMA लिडर ऑफ ऑपोजिशन आम्ही सगळे आमदार वचून CMA मेळान ते लेटर त्याला सबमिट केलेले असा आम्ही CMA आणि सांगलेले असा की हे रिपीट जाऊ जायना म्हणून. आणि त्याने आमकां एश्युअर केलेलं असा की ही परत रिपीट जावपा ना म्हणून हे CMA आमकां एश्युअर केलेले असा. सो आम्ही रावला त्याच्या उपरांत अजून पर्यंत अशी घटना घडना. हेन फुडें जर अशी घटना घडली जाल्यार लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जे जातले त्याचं दॅट वील बी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दीस गव्हर्नमेंट. CMA स्वतःचो रिप्लाय आसा की हे असं जाऊ जायना कित्याक प्रोटोकॉल हो मेंटेन करचो पडटा. तो ऑपोजिशन MLA असून खंयचो MLA असून आमदाराक म्हणटा तो इनवायट करचो पडटा. कोणी थंय मिनिस्टर येता इन्स्पेक्शनाक येऊ या इनॉग्रेशनाक येऊ हे आमदाराक आपोवचोच पडटा. डिफीट झालेलो आमदार या बाकीचे कोण आसा पयलींचे आमदार तेंचो रोल काय ना तेंकां आपोवपाची गरज ना. बट ते खंयसर ते कितें तेंकां अजूनय ते डायजेस्ट करूंक शकना आपली डिफीट अजूनय तेंचे कडेन जायना पसना तेंकां. सो ते लेंबडे कशे धावन येतात ते. सो अशी परिस्थितींची झालेली असा सध्या हे हल्लेले आमदारांचे लेंबडे जाऊन पडले असतात त्यांना दिसतं गव्हर्नमेंट आमचं असल्या कारणान की आम्ही किती करू शकता. पण आज पर्यंत आम्ही 500 काढून लॉ अँड ऑर्डरचे डिस्टर्बन्स आज आम्ही जर नेक्स्ट टाइम जर मिनिस्टर येयलो थंयसर आम्ही आमकां जर इन्फॉर्म करनासतना येयलो अख्ख्या लोकांक कॉन्स्टिट्युएंसीचे घेऊन आम्ही आमदाराक थंयसून धावणून घालतले ते मिनिस्टराक धावणून घालतले आणि त्याका त्याचं ब्लॅक फ्लॅग दाखोवपाची तयारी दवरलेली असा.